हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित मी राजभारती वीरा मोहिते उपासना केंद्र सांगली. आता कोरोनाचं पिरियडमध्ये जे अनुभव आम्हाला आले ते मी तुम्हाला सांगते. कोरोनाचा काळ हा खूप भीषण काळ होता तसं म्हटलं तर सगळेजणही टेन्शनमध्ये घाबरलेले होते सुरुवातीला आम्हाला पण वाटलं. पण आम्हाला बापूंनी ज्या उपासना दिलेल्या होत्या किंवा जे काही आम्हाला बापूंनी सांगितलेलं होतं ते सगळं आम्ही उपासना आणि आपलं घरातली कामं याच्यामध्ये आमचा वेळ कसा जात होता आम्हाला कळतच नव्हतं. बापूंनी आमच्याकडून AIGV सेंद्रिय शेती आणि पशुपालन यांचं कोर्सेस करून घेतलेले होते. सेंद्रिय शेती आणि पशुपालन ह्याचे कोर्सेस बापूंचे गरजतला गोविद्यापीठम म्हणजे कोठिंबे येथे तिथे आम्ही पशुपालनचा कोर्स केलेला होता आणि सेंद्रिय शेती अजून माझं करायचा होता. पण असं की आता शेती घ्यायचं वगैरे हे काही डोक्यात नव्हतं पण करायचं आहे आम्हाला. मग आता बापूंनी कोरोनाच्या काळामध्ये मला असा अनुभव दिला की आमच्या मिस्टरांचं बदली माझ्या माहेरी कवठेमंगळ तालुक्यामध्ये झालेली. मी राहायला सांगलीमध्ये आणि त्यांची बदली कोरोनाच्या आधीच कवठेमंगळ तालुक्यामध्ये झाली होती. माझ्या माहेरी शेती आहे. आम्ही कधी लहानपणापासून शेतीमध्ये गेलो नव्हतो पण बापूंचं हा जे ट्रेनिंग आहे AIGVचं त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी माहिती होती की कसं करायचं काय करायचं. मग आता आमच्या डोक्यात असायचं की आपण तिकडे गेलं की म्हणजे आता बदली झाली तर तिथे जाऊन आम्ही थोडं शेतीचं करायचं आईचंच शेतीमध्ये थोडंसं काम करायचं आणि काय करायचं कसं करायचं हे सगळ्याचं प्लॅनिंग असायचं. आधी बोलण्यामध्ये आमच्या चर्चा असायच्या आणि काय माहिती बापूंना हे सगळं कळत होतं आमचं हे चर्चा असायची ते कारण बापूंना सगळं तो तर सर्व जाणतो सर्व ज्ञानी आहेत. बापू सगळ्या मनातल्या गोष्टी आमच्या त्यांना कळत असतात आणि मग आमच्या मनात कल्पनाही नव्हती की आम्ही शेत घ्यायचं किंवा घ्यायचंही कधी आम्ही ठरवलं नव्हतं. आणि असंच एकदम अचानक आम्हाला कळालं की माझ्याच माहेरी शेती विकायला एक जणांनी काढले. मग ते आमचे जवळचेच नातेवाईक होते त्यांना खूप मोठा अडचण आलेली. त्यांचा मुलगा एक्सपायर झालेला आणि त्यांना आर्थिक प्रॉब्लेम होता खूप आणि त्यांनी शेती विकायसाठी काढली. मग थोडं आम्हाला त्यांनी असं कल्पना दिली की आम्ही विकणार आहे आणि कोण घेणार असलं तर सांग. आमच्या काही मणीदानी नव्हतं. मग माझ्या माहेरी पण बापूंच्या पादुका आहेत सप्तसंघ सेवक असल्यामुळे वडील तिथे आले घरी आणि बापूंना सांगितलं बापू असं असं आहे बघा आणि मिस्टरांना सांगितले की असं असं त्यांनी शेती विकायला काढली आहे. मग हा विषय तर तिथेच कट झाला त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही चर्चा पण नाही केली. पण पुन्हा एक दिवस मिस्टर म्हणाले असं करूया आम्हीच घेऊया ही शेती. पण बापूंना मी सांगितलं की बापू त्यांनी दुःखात आहेत त्यांचा मुलगा असं झालं आहे आणि आम्ही ते शेत घ्यायचं आम्हाला थोडंसं कसं तरी वाईट वाटतंय पण तरी पण त्यांना अडचण आहे आणि त्यांना जर ह्याच्यातनं मदत होत असेल कारण ते थोडंसं शेतीचं पण व्यवहाराचं थोडंसं प्रॉब्लेम होतं. मग आता काय करायचं बापू तुम्ही ठरवा. त्यांना जर खरंच ह्यातून फायदा होणार असेल त्यांचाही लास व्हायला नको आणि त्यांना व्यवस्थित त्याच्यातनं बाहेर पडणार असतील तर मग हा व्यवहार होऊ दे असं मी बापूंना फक्त म्हटले. की आम्ही काही कधी कल्पना केली नव्हती आम्हाला शेत घ्यायचं आहे किंवा विचारही केला नव्हता. आणि मग असंच ह्या शेताचा विषय पुढे पुढे जायला लागलं की आता आम्ही घ्यायचं आहे. मग ते बोलणी झाली. मग मिस्टर त्या दरम्यान बरोबर नवरात्री दसरा हे सगळं चालू होतं आणि आमच्या इकडे मातृवात्सल्य पठन चालू होतं आणि मग त्याच वेळेस ते ह्याचं शेतीचा व्यवहार आमचा कम्प्लीट झाला आणि शेत आम्ही घेतलं. बापूंनी जे आम्हाला सेंद्रिय शेती किंवा पशुपालन हे कोर्स आम्हाला जे दिले त्याच्यामुळे आणि त्या लॉकडाऊनमध्ये पण आम्हाला की आपल्या भारत देशाचा शेतकरीच आम्हाला जगू शकतो. एक वेळ थोडं आर्थिक कमी असली तरी चालेल पण त्या मोमेंटला अन्नाची गरज किंवा जेवण किंवा त्यावेळेस जे भाजीपाला शेतकरी पुरवत होते त्यातूनच आम्हाला वाटलं की आता ही संधी आपल्याला बापूंनीच दिली आहे. आणि मग ते आम्ही शेत घेतलं आणि
मागच्या वर्षी आम्ही फर्स्ट टाईम, माझा ॲक्च्युली माझा बिझनेस आहे, मी पार्लरचं, माझ्या घरात पार्लर आहे माझं छोटंसं, आणि मिस्टर शिक्षक आहे शेतातला. आम्हाला फक्त बापूंनी जे शिकवलं त्याच्यातनंच माहिती मिळालेली होती, पण हे शेत घेतल्यानंतर प्रॅक्टिकली आम्ही शेतामध्ये काम केलं. आणि भुईमूग आणि अजून एक चार प्रकारची कडधान्य मी त्या मागच्या वर्षी पिकवली. आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या ह्याच्या दरम्यामध्ये हरभरा आहे पण आम्ही पिकवलं. आणि शेती करताना जे काही कष्ट असतात ते किती कष्ट शेतकऱ्याला पडतात आणि त्यांना किती कष्ट, म्हणजे बापूंना कष्ट आवडतात म्हणूनच आम्हाला ते शेती करताना एक आनंद की आपल्या कष्टाचं बापूंना आवडते. आणि बापूंनी आमच्याकडनं करून घेतलं आणि हे सगळं पिकवलं गेलं. आणि आज आनंद होतो की जेव्हा ते हरभरा पडत होता मशीनमधून तेव्हा असं वाटत होतं की बापू मोत्याचे दाणेच असे आम्हाला टाकायला लागलेत. आणि हा एक आनंद वेगळाच होता. आणि हे फक्त बापूंच्या कृपेमुळे, बापूंच्या ज्या जे सेंद्रिय शेतीचे जे कोर्स आम्हाला दिले बापूने किंवा पशुपालनाचे कोर्स, ह्याच्यामुळे आम्हाला हे सगळं सुचत गेलं आणि ते घडत गेलं. म्हणजे इतरांसाठी कोरोनामध्ये खूप, म्हणजे तसं ते दुःखमय वातावरण होतं, पण आमच्यासाठी कोरोना हा एक वरदानच ठरला की जी गोष्ट आमच्यासाठी कधी आमच्या कल्पनेच्या बाहेर कधी विचार पण नव्हता केला ती गोष्ट घडली. आणि शेती हे आम्हाला बापूने रामराज्याकडे नेणारा हा जो सगळ्यात मोठा पॉईंट आहे बापूंचा, की रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्थानकापासून सुरू होतो. आणि ग्रामराज्य म्हणजेच रामराज्य म्हणजेच ग्रामविकास, ग्रामविकास झाल्याशिवाय रामराज्य येऊ शकत नाही. ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला बापूने प्रॅक्टिकली जीवन जगायला शिकवलं की रामराज्यच जगत राहिलो आम्ही. कोरोनामध्ये पण हे रामराज्यच होतं आमच्यासाठी. आणि 2025 रामराज्य येणार आहे, त्याचा हा जो पाय आहे तो बापूने आमच्याकडनं करून घेतला. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वेत नाथ सव्वेत नाथ सव्वेत.